महाराजाचे नाव कुमारस्वामी प्रातिक विद्यामंदिर उमरगा आहे. माझ्या भाषेचे नाव छत्रपती शिवाजी महाराज भाषण आहे. एक होती शिवाजी भीतून जगाची, एक होती शिवाजी भीतून जगाची, चिंतामणी परिणामाची साधुताई बहिण मातांची, मूर्त मेळ डोळी स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. सन्माननीय व्यासपीठ गुरु जनवर्ग तसेच उपस्थित तरुण तरुणपदा शिवभक्तांना सर्वांना नमस्कार. आज मी येथे अशा एका महान व्यक्तीवर बोलणार आहे ज्याचा मनास नेतो तुम्हाला नेतो संपूर्ण देशाला म्हणे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 हा सोने दिवस या मंगल दिनी महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माताजव यांच्या पुढे एका सिंहा जन्म झाला. तो सिंह म्हणजे जनतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी राजे भोसले होय. त्यांच्या वडिलांचे नाव शिवाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार व कुशाग्र होते. तर दादोजी कोंडदेव यांनी युद्धकला शिकवली. बालवयात त्यांनी अनेक युद्धकलांचे प्रशिक्षण घेतले. शिवरायांनी स्वराज्य स्वप्न मनाची बाळगले. रायशिवराच्या मंदिरात जाऊन जिवाला जीव दिलेल्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य स्थापना करण्याची शपथ घेतली. त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर त्या बलाढ्य शत्रू. स्वराज्य निर्मिती करण्यासाठी अनेक शिवरायांनी आपले शिवरांची साथ दिली होती. शिवरायांनी आपल्या मावळ्या साथीने आपले समोर बलाढ्य शत्रू अफजल खान, औरंगजेब, शाहिस्ता खान अशा अनेक शत्रूंना धुळीत पाडले होते. राजमाता जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले. शिवरायांनी अनेक गड जिंकले, गुलामगिरी नष्ट केली. रयतेला अंधारातून प्रकाशात आणले. स्त्रियांना आदर व सन्मान दिला. शेतकऱ्यांना मान दिला. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक करण्यात आला. रयतेला लोककल्याण कार्य व न्यायपरी राजा मिळाला. 3 एप्रिल 1680 मध्ये शिवरायांचे निधन झाले. प्रत्येक मराठी माणसाला शिव छत्रपती आमचे राजा असल्याचा अभिमान आहे. शिवाजी महाराज फक्त एक राजे नव्हते तर एक स्वतंत्र विमान सुसंख्य समाज शिल्पकार होते. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.